चॅनल मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। तेज मराठी न्यूज चॅनलच्या ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आमचं चॅनल सबस्क्राइब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबा। धन्यवाद। महाड एमआरडीसी परिसरात उमळला हिरव्या पाण्याचा झरा। संबंधित कंपनीवर प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांनो आता तरी कारवाई करा। सर्वसामान्य नागरिकांची होत आहे मागणी। रायगड जिल्ह्यातील महाड औद्योगिक वसाहतीत गेल्या काही दिवसांपासून जल प्रदूषणाच्या प्रमाणात वाढ झाल्याचे चित्र दिसत आहे। मध्यंतरीच्या काळात महाड तालुक्यात महापूर झाला आणि औद्योगिक वसाहत पाण्याखाली गेली। कारखानदारांचे प्रचंड नुकसान झाले। कारखान्यात तयार असणारा तयार माळ आणि टाकाऊ माळ पुराच्या पाण्यात वाहून गेला आणि संपूर्ण परिसरात प्रदूषण निर्माण झाले। अशा वेळी नैसर्गिक आपत्ती ओढावली असल्याने या प्रदूषणावर कोणीही आक्षेप नोंदवला नाही। मात्र आता पूर ओसरून जवळजवळ 2 महिने उलटले तरीही महाड एमआयडीसी परिसरात मात्र वाहणाऱ्या नाळ्यांमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात दूषित पाणी पाहावयास मिळत आहे। तसे पाहायला गेलात तर एमआयडीसीमध्ये नाळे नाहीतच, परंतु परिसरात मात्र दूषित पाणी मात्र मोठ्या प्रमाणात आहे। एमआयडीसी परिसरात सर्वत्र सावळा गोंधळ पाहायला मिळत आहे। एमआयडीसीमध्ये ना नाळे, त्यातच रस्त्याची दुरवस्था, स्ट्रीट लाईट गायब, तर संपूर्ण परिसरात अनधिकृत बांधकामांना वेग। त्यामुळे महाड एमआयडीसीमध्ये औद्योगिक विकास महामंडळाचे कार्यालय असून नसल्यासारखे असल्याचे जाणवत आहे। तर प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या कार्यालयाची देखील अशीच काहीशी अवस्था पाहायला मिळत आहे। अनेक कारखाने खुल्याम आपल्या कारखान्याचे दूषित पाणी सोडत असताना देखील या गोष्टीकडे दुर्लक्ष करत आहे। प्रदूषणकारी कारखान्यांवर योग्य कारवाई करताना दिसत नाहीत, त्यामुळे एमआयडीसीमधील कारखानदार खुल्याम दूषित पाणी सोडत आहेत। आज तर एमआयडीसी परिसरात हिरव्या रंगाच्या पाण्याचा झरा उमगला असल्याचं पाहायला मिळाले। कधी काळे पाणी, कधी लाल पाणी, तर कधी निळे पिवळे पाणी। जसा सरडा हंगामात रंग बदलतो, त्याचप्रमाणे एमआयडीसीमध्ये रंगीबिरंगी पाण्याचे रंग बदलताना पाहायला मिळतात। आज तर एका सांडपाण्याचा चेंबर शेजारी हिरव्या पाण्याचा झरा पाहायला मिळत आहे। अशा पद्धतीने दूषित पाणी पुढे जाऊन सावित्री नदीच्या पात्रात मिसळते आणि हेच पाणी औद्योगिक विकास महामंडळ संपूर्ण एमआयडीसीला आणि आजूबाजूच्या गावांना पाणी पुरवठा करते। त्यामुळे हजारो नागरिकांच्या आरोग्याशी हा एक प्रकारे खेळ सुरू आहे। त्यामुळे ना एमआयडीसीचे लक्ष, ना प्रदूषण नियंत्रण मंडळाचं वचक, त्यामुळे अशा प्रकारचे प्रताप पाहायला मिळत आहेत। त्यामुळे एमआयडीसी आणि प्रदूषण नियंत्रण नेमके करतंय तरी काय, असा सवाल आता सर्वसामान्यांना पडला आहे। ब्युरो रिपोर्ट, तेज मराठी न्यूज, महाड, रायगड।